नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे प्राथमिक अंदाजानुसार बावीस जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या तीन दिवसात झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी असून दोन दिवसात हा आकडा तिप्पट वाढलेला आहे दोन दिवसापूर्वी सोळा जिल्ह्यातील अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते मात्र नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्याखालोखाल हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे शासनाच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे तर हे नुकसानग्रस्त बावीस जिल्हे आहेत मित्रांनो यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली सातारा आणि सिंधुदुर्ग या बावीस जिल्ह्यातील मित्रांनो चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचे दुःख हे खूप मोठे आहे आणि म्हणून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून ते कृषी विभागातर्फे शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे तसेच फळबाग भाजीपाला व इतर पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या गेल्या आहेत मित्रांनो या बावीस जिल्ह्यातील झालेल्या पिकांचे नुकसानीसाठी कृषी आणि महसूल विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर ही आकडेवारी संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात येते त्यामुळे अद्यापही काही नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी समोर आलेली नाहीये अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप तेथील नुकसानीची आकडेवारी समोर आलेली नाहीये सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत ही देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे प्राथमिक अंदाजानुसार बावीस जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी मित्रांनो मागील दोन दिवसातच तीन पटीने वाढलेली आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत